मंडळी जय जवान जय किसान, आज आपण पळशीच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि पळशीच्या मैदानामध्ये एक जबरदस्त आज सकाळपासून गडसेमी आणि फायनल गाडी पळाली. आता चालू सीझनला सर्वात टॉप म्हणून बैल पळतोय आराबवाडी करांचा रुद्रा. आज आपण या बैलाची पाठीमागही मुलाखत घेतलेली, परंतु खरोखर आता सीझनला एवढा जबरदस्त पळतोय, जाईल त्या मैदानात गुलालात आणि एक नंबरचा मानकरी होण्याचं काम या बैलानं केलेलं आहे. आपल्याबरोबर सर्व बैलावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी, आपण बैलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, खऱ्या अर्थानं मुलाखत चालू करण्याच्या आधी बैल दाखवतो की बैलाच्या अंगावरती नंबर टाकायला जागा नाही असा बैलांनी चालू सीझनला अनेक मैदानं बैलानं गाजवलेली आहेत. दोन्ही खांदी तुम्हाला दिसतात, दोन्ही साईडला फायनलचे नंबर बैलावरती आहेत आणि आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत, किती फायनल झाले असतील किंवा बिनजोडला किती पळाला असेल. दादा नमस्ते. आपल्यासमोर फौजी आहेत, अनेक वेळा आपली मुलाखतीच्या माध्यमातून भेट झालेली आहे, काय सांगचाल आजचा आनंद किंवा नाही? आजचा आनंद आम्हाला माहितच होतो की गाडी एक नंबर करणार. पहिरा आमचा खरं तर म्हणायला गेलं तर दुसऱ्याचं मैदान होतं, दुसरं मैदान होतं, त्यामुळे आम्ही दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्या बरोबर पहिरा गेलेला. तो पहिरा आता नंतर आजचं मैदान आहे, त्यामुळे तो पहिरा कॅन्सल झाला आणि आमच्या सोबत जी बहीण आहेत पहिरावाले त्यांचा पण पहिरा म्हणजे ते आजचा असून जो पहिला होता त्यांचा पण कॅन्सल झाला, त्यामुळे हे अचानक पहिरा जोडलाय आणि आज कुठला बैल होता आपल्या बरोबर? काय आमच्या बरोबर बैल. आता अनेक मैदानं झाली, आता लागोपाठ आता चालू सीझनला किती मैदानं झाली आहेत बैलाची? लागोपाठ नऊच्या नऊ मैदान या गाडीचा पहिला क्रमांक आला. बघा मित्रांनो, टिट्टूर आता तिकडे निकाल पुकारलेला आहे आणि आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी गाडी झालेली. अजित पवार आरपळकरांचा यक्का आणि रुद्राच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी. तुम्हाला लाईव्ह समालोचकांच्या तोंडूनच ऐकाय मिळालं नक्कीच. अजून काय सांगताल बैलाची बिनजोड किती झाली असेल किंवा काय? बिनजोड तर खूप झाली आणि आता तर गाठव काय विशेष नाही. बैला विषय काय चार शब्द? बैला विषय आता काय सांगाय, सांगले एवढं कमीच आहे बैला विषय. सगळे माणसं आहेत ना अशी बघत बसते, ही गाडी पुढे ती गाडी पुढे ती गाडी निकालात घुसणार. आज आता तुम्ही फौजला कळाला, आज जाणार आता दुटीवर पण जाणार आहे पण आज बैलासाठी आलो. त्या पण पहिलं मैदान सर निज तिथं पण आम्ही म्हणजे गुलालात राहिलेलो. हे जे आपलं आणीवाडीचं मैदान त्यावेळेस तेव्हा पण गुलाल. आज गाडी कोणी हातली आपली? आज पकडा चंचळीचे मैदानाचं गुलाल आम्हाला लय झालं असत, पन्नासच्या वर कधीच गेला असेल. आता पन्नासच्या वर फायनल झाले असते, सहा सात महिन्यात असल्यापासून गुलाला ते आपलं नियोजनात कुणाच्या पळतो बैल किंवा काय? आणि विशाल साहेबराव जावळे त्याचप्रमाणे गोव्यातले मंगेश पवार आपले शूटरचे चार पाच जणांच्या नियोजनात बैल आज पळतो. बरोबर नक्कीच. मित्रांनो बघा, अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि आता सुद्धा आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे आराबवाडीकरांचा रुद्रा.